हेलो हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल देवांग पाटिल ब्लॉग्स। हाउ आर यू ऑल? आई होप यू ऑल आर डूइंग वेल। सो आज आम्ही इथे आलो आहे। एक मराठी पिक्चर आहे, खूपच फेमस झाला आहे, तुम्हालाही माहीत असेल, नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं। तर त्या शोच्या आम्ही प्रीमियर नाही स्क्रीनिंगसाठी आलेलो आहे। तर इथे स्क्रीनिंगसाठी खूप सारे ॲक्टर्स येणार आहेत, बिग बॉसचे पण ॲक्टर्स येणार आहेत। आता दोन ॲक्टर्स आलेले आहेत, त्यांच्यावर मी थोडंसं व्हिडिओ काढलेले आहे, मी तुम्हाला दाखवतो नंतर। तर त्या व्लॉगला सुरुवात करूया। मी गोरेगावला आलेलो आहे PVRमध्ये, तर व्लॉगला मी सुरुवात करतो। नक्की पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला खूप आवडेल। थँक्यू सो मच। शो सुरू होतो, सगळे चाललो आहे आम्ही शोसाठी। तुम्हाला बिग बॉसमध्ये बघून खूप मस्त वाटलं, खूप चांगले खेळले तुम्ही। मी रोज बघायचो, माझ्या फॅमिलीमधले पण बघायचे। आता ॲक्च्युली मी एक ब्लॉग शूट करतोय, माझी मम्मी पण बघायची, मम्मीला। हा, ब्लॉग काय नाव? देवांग पाटील। देवांग पाटील, पाटील दादूस आले, दादूस थोडं लांब पडतो ना। हा हा, कोणता ब्लॉग आहे मला पण बघायचं। हो, मी पण शेअर। थँक्यू। सायरा मॅम आपल्याला इथे भेटले आहेत। मॅम, कसं वाटलं तुम्हाला? हाफ मूवी बघितला, कसं वाटलं तुम्हाला? खूप बरं वाटलं, आणि मला खूप इच्छा आहे की तुमच्यासारखे जे लहान पोरं हे करतात त्याला खूप 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 काय म्हणतात ते मराठीमध्ये, सक्सेस भेटायला पाहिजे। कारण मी असं टाइमपाससाठी टाकलं होतं, पण लोकांना खूप आवडलं। तसंच मी मला मेरी मन की इच्छा आहे की आप लोक भी होईल। थँक्यू मॅम, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं। थँक्यू, मला पण खूप आवडलं, आणि भगवान से आपकी प्रार्थना करते की आपको सक्सेस मिले। ओके, थँक्यू मॅम। मॅम, मी हा मूवी आता सेकंड टाईम बघायला आलो। सुरेश सरांनी मला इन्व्हाइट केलं, मी फर्स्ट टाईम आधी त्यांच्यावरच बघितली आणि आता सेकंड टाईम बघतो। मला तुमची ॲक्टिंग खूप आवडली, आणि दोन चाइल्ड ॲक्टर होते त्यांचे पण, ते तर आता आले नाही त्यांच्याशी, त्यांना भेटायला। हां, तेच, हां, त्यासाठी ते आले। तुमची ॲक्टिंग खूप आवडली मला। थँक्यू, वेलकम। थँक्स टू ऑल वन सेकंड फ्रॉम पीव्हीआर। थँक्यू। चांगला सिनेमा मला असं वाटतं की आपण थिएटरमध्येच येऊन बघायला पाहिजे, आणि या सगळ्या
ॲक्टिव्हिटीजसाठी जे लोक सपोर्ट करतात त्यांना आपण नेहमी सपोर्ट करायला पाहिजे. सो दीपक सर, ॲक्च्युली मी बोलण्यापेक्षा या दोघांनी बोललं पाहिजे. आणि आपण आता ज्यांनी फिल्म बघितली आहे, आधी मी माझी रिॲक्शन देईन. बेसिकली फिल्म खूपच सुंदर होती, म्हणजे अजूनही त्यातून बाहेर पडणं थोडं अवघड आहे. त्याच मूडमध्ये आहोत सगळेच, आपण त्या मूडमध्ये आहोत. कारण फिल्म संपल्यानंतर काही वेळाने आपण टाळ्या वाजवल्या, कारण त्यावेळी आपण त्या ज्या पद्धतीचा एंड सरांनी केला या फिल्मचा, तो खरंच अनएक्सपेक्टेड होता. आणि कुठेतरी मला फिल्म बघताना एक गोष्ट जाणवत होती, ज्याचं उत्तर मला सरांनीच दिलं, की अशी म्हणजे ऑफकोर्स त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ज्या पद्धतीच्या वातावरणात ती दोन मुलं वाढली आहेत, तर यांचं पुढे जाऊन काय होणार आहे, म्हणजे कशा पद्धतीची मुलं होतील ही पुढे जाऊन, आणि त्याच्यामुळे काय समाजामध्ये गोष्टी घडू शकतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अर्थाने. पण ज्या पद्धतीने त्या गोष्टीचा शेवट सरांनी केला आहे, तो खूप मिनिंगफुल मला वाटला. कारण मान्य त्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या खूप चुकीच्या घडल्या आहेत, पण त्याचं उत्तर त्यांनी ज्या पद्धतीने जी रिॲक्शन त्यांची होती, की त्याचा बदला त्यांनी ज्या पद्धतीने घेतला, तो कुठेतरी मला असं वाटलं की थोडा हार्श होता. पण तो काही लोकांना तो करेक्टही वाटेल, काही लोकांना वाटेल की नाही एवढं करण्याची गरज नव्हती. पण तेच आहे की रियालिटी ही कधी पण इमॅजिनेशनपेक्षा भयानक असते. आपण म्हणतो आपण त्या गोष्टी जोपर्यंत अनुभवत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी बघत नाही, तोपर्यंत आपण ती रिॲक्शन आपण ॲज्युम करू शकत नाही. सो ती रिॲक्शन त्या मुलांची होती, ती खूप नॅचरल होती मला असं वाटलं. आणि शेवट जो पुन्हा एकदा मी तेच म्हणेन की शेवटच्या पद्धतीने सरांनी केला आहे, तो खूप जस्टिफाईड वाटला. म्हणजे एक शब्द मला असा आता योग्य वाटतोय, तो जस्टिफाईड वाटला. म्हणजे सिनेमा ज्या पद्धतीने तो पुढे जात होता आणि ज्या पद्धतीने त्या मुलांचा प्रवास होत होता, तो पुढे जाऊन काय या दोघांचं होईल, किंवा ते जेव्हा मोठे होतील तेव्हा काय पद्धतीचा त्यांचा तो दरारा, किंवा काय पद्धतीच्या ते लोकांशी वागतील किंवा काय करतील, आणि तो शेवट खरंच खूप मला अंगावर आला, आणि प्रत्येकाचा मला असं वाटतं अंगावर आला असेल. सो ही माझी रिॲक्शन होती. आणि सर जर आज इथे असते तर खरंच खूप मजा आली असती, त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या असत्या, खूप प्रश्न त्यांना विचारता आले असते. पण आपण लकी आहोत की सर नाहीयेत, पण त्या दोघा त्या अश्विनी आणि सॉरी ईशा इथे आहेत, ज्यांनी खूप सुंदर काम केलं फिल्ममध्ये, ज्या फिल्मच्या खूप महत्वाच्या पार्ट होत्या. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारू, किंवा त्यांना आपण विचारू की त्यांचा अनुभव काय होता संपूर्ण या प्रोसेसचा, आणि शूटिंग आणि ओव्हरऑल जी काय जर्नी होती तुमचं त्यावर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. हा जो तुम्ही इनिशिएटिव्ह सुरू केला आहे की लोकांनी थिएटरमध्ये येऊन पिक्चर बघावं, मी पिक्चरमध्ये कामही करते आणि मी एक ट्रू ऑडियन्स पण आहे. मी सुद्धा प्रत्येक वेळेला पिक्चर थिएटरला जाऊनच बघते, आणि म्हणून या अशा इनिशिएटिव्हमध्ये आज माझा पिक्चर लागला आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर बोलण्यासारखं काय जे बोलायचं होतं ते आम्ही तिथे करून दाखवलेलं आहे, अबाउट आय रोल्स ऑल्सो आणि सगळंच हे. फक्त मला एवढंच वाटतं की सोपं नाही आहे हे डायजेस्ट करणं. तुम्हाला बघून जेवढा अंगावर आलं, जेवढा धक्का बसला, त्याच्यापेक्षा जास्त कष्टातनं आम्ही गेलो आहे ईशा पण आणि आम्ही सगळेजण. कारण आपण सगळेजण सुदैवाने जे आता इथे बसलेलो आहोत ते आपण खूप छान एका चांगल्या वातावरणात लहानाचे मोठे झालेलो आहोत, आणि असं काहीतरी वातावरण आपल्या आजूबाजूला आहे हे जाणीव करून घेणं, त्यातला एक पार्ट होणं आणि ते परफॉर्म करणं वॉज नॉट इझी ॲट ऑल. पण एक एवढा कॅप्टन ऑफ द शिप आमचे एवढे जबरदस्त होते महेशजी, की त्यांनी आम्हाला सगळ्यांना रेन केलं, घेऊन गेलं. मी तर पुण्याची आहे, म्हणजे चाळ संस्कृती काय असते हे आम्हाला पुण्याच्या लोकांना खरंच माहिती नाही. महेशजींच्या फिल्ममधनं ज्या काही चाळी बघितल्या त्या बघितल्या मी. आणि असं असताना जे ती जी काकी होती की या चाळीतली गाणं माझ्या घरात नको, ते साधारण सगळ्या आपल्या पांढरपेशी लोकांचं प्रत्येकाचं म्हणणं असतं. इथे ती निगेटिव्ह वाटते, पण आपण सगळेच जण याच मताचे असतो. आपण तिथली लोकं फक्त आपल्याकडे भांडी घासायला, धुळ धुवायला, अशा त्याच्यात आपण त्या लोकांना भेटत असतो. आणि ती एक व्यक्ती घरात येऊन राहिल्यामुळे काय लाईफ बदलू शकतं, म्हणजे वाईट वागून एक वाईट काळ ते कसा ओढवला जाऊ शकतो, याचं एक चित्रण माझ्या कॅरेक्टरनी याच्यामध्ये बघितलं. आणि आता विकास म्हणला तसंच की परिस्थितीमुळे तुम्ही एका वाईट मार्गाला जाणं जस्टिफायबल नाही, परिस्थितीशी सामना केलाच पाहिजे. अदरवाईज हा जो एंड आहे महेशजींचा तो इतका परफेक्ट आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला परिस्थितीला दोष देऊ शकत नाही. तुम्ही तिथे वावस गेला ही तुमची चूक आहे, आणि अशा याचा शेवट हा असाच व्हायला पाहिजे. जो मेसेज एकदम
डिलिबरेटली या फिल्म मधनं येतोय मला वाटतं या फिल्मचं यश. माझा आता हा पहिला मूवी आहे लाईफ मधला आणि फॉर मी टू डू दिस रोल इट इज व्हेरी डिफिकल्ट कारण इट इज नॉट अ व्हेरी रेग्युलर रोल की आपल्याला गुडी गुडी मेकअप करून बसून हसायचं आहे. मेकअप रादर नाईस आहे मेकअप मेकअप केला की असं यू आर स्टँडिंग आणि तुम्हाला फक्त जाऊन तिकडे शिरा बोलायच्या आहेत आणि इट्स जस्ट व्हेरी डिफिकल्ट टू वॉक इन अ व्हेरी रिअलिस्टिक मूवी आणि टू ऍक्च्युली अंडरस्टँड की ऍक्च्युली पीपल आर फेसिंग दिस प्रॉब्लेम हे जे दाखवलंय ते रिअलिटीमध्ये पण हे दाखवतात त्या साईडच्या कडे गोष्टी खूप होतात कारण त्यांच्याकडे एवढी पॉवर्टी आहे पैसे नाही आहेत तर त्यांच्यासाठी 20-30 रुपये पण एवढे जास्ती आहे की ते कुठच्या पण लेवलला जाऊ शकतात ते पैसे अर्न करायला एवढंच ही बोलू शकते. आणि कोणाला माहिती आणि सेकंड ऑफ ऑल मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझ्या घरचे माय हजबंड जेव्हा हे आता जे तुम्ही खूप पॉझिटिव्हली हे करताय तर जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा खूप निगेटिव्हिटीला सुद्धा आम्हाला सामोरं जावं लागलं. खूप खूप जास्त ट्रोलिंग झालं खूप जास्त वाईट शब्द आम्ही ऐकले आहेत एक ट्रेलर रिलीज झाल्यावर. पण बिफोर डुईंग दिस फिल्म जेव्हा मी माझ्या घरच्यांशी माझ्या नवऱ्याशी बोलले तेव्हा त्याने हे सांगितलं की भूमिका आहे आणि पार पाडली पाहिजे आणि जेव्हा आपल्याला बघायला पाहिजे. सो थँक्यू सो मच थँक्यू द एंटायर टीम आणि मला मी स्वतः कलाकार असल्यामुळे मला प्रत्येक कलाकाराबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. यू आर लकी आय नो इन फॉर द फर्स्ट टाइम पण यू आर एक्स्ट्रीमली लकी की त्यांना अशा सब्जेक्ट्समध्ये काम करायला मिळालं आणि आय विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. मी महाराष्ट्रात राहते त्यामुळे मी मराठी आहे आणि खरंच अभिमान आहे आणि सगळ्यांनी कामं छान केली आहेत आणि माझा तारीफ करत असतो की बापरे ही गुजराती मुलगी एवढं छान मराठी कधी बोलते छान आहे की कुठल्याही धर्माची आणि कुठल्याही जातीची माणसं एकत्र येऊन एक प्रतिकृती तयार करतात आय थिंक याहून जास्त एक काय आपण बोलू शकतो. सो आय नेव्हर फील दॅट आय एम गुजराती किंवा काय कोणी वेगळं म्हणजे महाराष्ट्र मूवी और स्पेशली थँक्स बोलना चाहूंगी महेश मांजरेकर जी को. मैं कभी मिली नहीं हूँ बट जो उन्होंने आज जो पिक्चर दिखाया ये पिक्चर रियालिटी है बिकॉज मैं स्लम एरिया से बढ़कर आज बहुत बड़े अहदे पे गई हूँ तो मैंने बहुत जिंदगी छोटे से ऊपर गई तो मैंने बहुत जिंदगी देखी है. ये वाली जो उन्होंने ये जो पिक्चराइज की है ये रियालिटी है और ये इस चीज़ को मैं बहुत दिल से एक्सेप्ट की हूँ क्योंकि उन्होंने पिक्चर नहीं बनाई ये जो दुनिया में जो घटनाएं घटती है उसको उन्होंने ये चित्र में दिखाकर प्रेजेंट किया है तो मैं स्पेशली उनको महेश जी तो पर सपोर्ट खूब चांगला देता इमॅजिन म्हणलं महेश जी होणार आहे ना आपली फिल्म स्वतःला रिलीज इतके लोक धमक्या देत आहेत की कसं थिएटरमध्ये कोणी जातं आणि आम्ही 13-12 तारखेपर्यंत इथेच होतो आम्ही प्रमोशन करत होतो. एक तर आम्हाला प्रमोशनला खूप कमी वेळ मिळाला कारण का आमची फिल्म फ्री झाली 21 तारखेला रिलीज होणार होती ती 14 रिलीज झाली त्यामुळे आम्हाला प्रमोशनला खूप कमी वेळ मिळाला. त्यात ते ट्रेलर आल्याला 2 दिवसात त्याच्यावर एवढी हे झाली म्हणजे आम्ही हवाई उद्याचं शूट केलं आणि नंतर आम्ही सगळे बसलो की याच्या पुढे नाही प्रमोशन करू शकत कारण का लोक इतकी धमक्या देत आहेत हे होत आहे ते होत आहे पुण्यात कशी येते पुण्याची संस्कृती वगैरे वगैरे म्हणजे मी खूपच पुण्याची संस्कृती खराब केली वगैरे असा एक आरोप हे होता. पण इतकं सगळं झाल्यावर जेव्हा 14 तारखेला असा फोन फिरला हो आहे सगळं असा फोन फिरला की फिल्म इज रिलीज तेव्हा पहिले देवासमोर हात जोडले त्यानंतर फिल्म चा पहिला मॉर्निंग शो 9:30 होता इथला लालबागमध्ये तो शो झाला व्यवस्थित पार पडला पुष्य झालं आणि त्याच्यानंतर 12-3-7 सगळे शो हाऊसफुल झाले आणि त्याच्यानंतर मजा दिसते की ही जी लोकं जी शिव्या घालत होती त्याच्यानंतर माझ्या इन्स्टावर मॅम इट वॉज वंडरफुल वर्क मॅम यू डिड राईट त्यामुळे रसिक ना खरंच मायबाप आहेत रसिक मायबाप असतात आणि त्यांचं त्यांच्या म्हणजे प्रत्येकाला ऑडियन्सचं एखाद्या कलाकृतीवर प्रेम असतं प्रत्येकाच्या आवडीचा जॉनर असतो म्हणूनच आपण म्हणतो मायबाप रसिक आणि त्यातल्या त्यात जे वांड पोरगं असतं ते जास्त आवडीचं असतं म्हणजे जे पोरकर पोरगं असतं ते आवडीचं असतं आणि मला वाटतं हा जॉनर तसा आहे
की हा अत्यंत आवडणार नक्कीच आवडणार असा हा जॉनर आहे. पण सुरुवातीला आपण ओरडतो ना की नीट बस हे कर ते कर आणि मग त्या पोरावर प्रेम करतो. तसा अनुभव खरं मला याच्या बाबतीत आला. म्हणजे ट्रेलर आल्यावर जी आम्ही खूप टीकेला सामोरे गेलो ते म्हणजे फिल्म रिलीज होते की नाही या टेन्शन मध्ये असताना पहिल्या दिवशी फिल्मला हाऊसफुल बोर्ड लागला इज अ बिग डील. आणि पुण्यामधनं फॉर दॅट मॅटर की पुण्यामध्ये सिटी प्राईडला त्या दिवशी शनिवारी दुसऱ्या दिवशी शनिवारी पावणे आठचा शो शेवटचा होता. तिथे ओव्हरबुक व्हायला लागला म्हणून एक शो वाढवला. आठचा शो सिटी प्राईडला ऍड झाला दुसऱ्याच दिवशी. म्हणजे पुण्याच्या लोकांचं पण तेवढंच प्रेम असतं अशा कलाकृती. छाया ताई आणि महेश सर पाहून मी स्वतः आणि थँक्यू सो मच सगळे तुम्ही आला. थँक्यू थँक्यू मजा सिनेमा बघा. सेकंड वीक पण गायचा. थँक्यू फॉर द एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. टाईम भेटले मला आणि तुम्ही इथे इन्व्हाइट केलं सर त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही जर आम्हाला इन्व्हाइट नसतं केलं तर आम्हाला इथे एवढं येणं तर होतं. मला असं वाटतं की सिनेमा हा सगळ्यांनी सगळ्यांबरोबर बघायला पाहिजे आणि तू खरा सिनेमा प्रेमी आहे जो शुक्रवारी सकाळी आंघोळ न करता असं जाऊन थिएटरला जाऊन उभा राहिला होता. सो ती तुझी गंमत होती. ती तुझी गंमत होती आणि त्या गमतीमुळे म्हणूनच मी तुझा नंबर घेतला होता आणि तू आलास ती माझ्यासाठी फार मोठे. नाही सर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं नाही तर इथे आम्हाला हेच नाही ना. आणि एवढ्या सगळ्या ऍक्टर्स लोकांनाही बघायला भेटलं आम्हाला तुम्ही बोलावलं. मी तर मी नेहमी तुला बोलावत राहीन आणि खूप शुभेच्छा त्या मुलाला. एक तर त्याने हॉटेल मॅनेजमेंट करतोय आणि हा 21 वर्षाचं बाळ आहे आणि त्याने 2 वॅक्सिन घेतलेले आहेत ऑलरेडी आणि हे बाळ असं 2 वॅक्सिन घेऊन कसं थिएटरमध्ये जातं ही गंमत आहे ती. सो लव यू ह्या पाटीलला लव यू. थँक्यू सर. 2 मिनिट थांब जाऊ नको लगेच पळतो. नाही नाही. सो थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा जितकं होईल तितकं. आणि मराठी पिक्चर खास करून थिएटरमध्ये बघायला जा. सो थँक्यू सो मच.